नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत आजची वॅकन्सी निघालेली आहे शिक्षण ज्या मित्रांनो या ठिकाणी तुम्ही फक्त सातवी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार नाही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ज्या मित्रांनो एकोणतीस बारा दोन हजार बावीस या ठिकाणी आहे अधिक माहिती ज्या मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलय दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन नवी अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना तालुका निवड समिती यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे व्हॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत सतरा बारा दोन हजार बावीसला ला या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे या ठिकाणी निघालेलं आहे तर या ठिकाणी एकूण दोन जागांसाठी व्हॅकन्सी आहे सारोळा आड वाढे या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी या ठिकाणी वेकेन्सीज निघालेल्या आहेत तर एक या ठिकाणी सरळ अडवाडी गावठाण्यासाठी एक वेकेन्सी आहे आणि वोरुले गावठाण्यासाठी एक या ठिकाणी निघालेल्या आहेत अशा दोन या ठिकाणी आहे तर या ठिकाणी मित्रांनो अर्ज जे आहे तुम्ही एकोणीस बारा दोन हजार बावीस ते एकोणतीस बारा दोन हजार बावीस या काळादरम्यान या ठिकाणी सुट्टीचे दिवस ओळून करू शकणार आहात तुमच्या अर्जांची छाननी जी आहे तीस बारा ते दोन एक दोन हजार तेवीस या दरम्यान या ठिकाणी होणार आहे निवड यादी तीन एक दोन हजार तेवीसला लागणार आहे ना हरकतीचे कालावधी जे आहे हरकतीचा कालावधी एक एक दोन हजार तेवीस ते सहा एक दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अंतिम निवड यादी जी आहे एक दहा एक दोन हजार तेवीसला या ठिकाणी लागणार आहे अर्ज तुम्ही या ठिकाणी पोस्टाने किंवा समक्ष या ठिकाणी एकोणतीस बारा दोन हजार बावीसपर्यंत पाच वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकणार आहात जे आहे या ठिकाणी एकवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी असणं आवश्यक आहे या पथासाठी या ठिकाणी सातवी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असाल कमीत कमी तर या ठिकाणी अर्ज करू शकता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण जरी तुम्ही असाल तर या ठिकाणी तुमचे गुणपत्रक तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पार्नर या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत अर्ज करण्याबरोबर सर्व पी एफ आपण एक वेळ व्यवस्थित वाचा पी डीएफची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्व माहिती व्यवस्थित वाचल्यानंतर त्या अर्ज करा तो भेटूया हो मित्रांनो नौ, नोकरीसंदर्भातील अशाच पुढच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो